महसूल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यामध्ये निफाडचे तहसीलदार राहुल कोताळे तसेच प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनाही सन्मानित करण्यात आले. सुमारे 3 वर्षांपूर्वी सिन्नरच्या तहसीलदारपदी रुजू झालेले राहुल कोताळे यांनी आपल्या उत्कृष्ट कार्यशैलीने तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही आपल्या कामाची छाप पाडली. जागतिक महामारी कोरोनाच्या काळात देखील तालुक्याचं प्रशासक म्हणून कोरोना काळात तालुक्याचा प्रशासन म्हणून काम करताना त्यांनी कुटुंबाप्रमाणे तालुकावासियांची काळजी घेतली. महसूल न्यायाधिकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वाद तंटे तात्काळ आणि न्यायिक तत्वाने सोडवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलाय. विशेषतः पाणंद रस्ते शिवार वहिवाट रस्त्यांच्या केसेस त्यांनी अतिशय योग्यरित्या हाताळत प्रसंगी बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते खुले करून दिले. या प्रभावशाली सेवेची दखल घेऊनच त्यांचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून सन्मान करण्यात आलाय. तहसीलदार कोताळे यांच्यावर तालुका भरातून त्यांच्या या सन्मान सोहळ्यानिमित्त अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय. सिन्नरच्या तहसीलदारपदी कार्यरत असलेले सिन्नरचे कर्तव्य तत्पर तहसीलदार म्हणून राहुल कोताळे यांना सन्मानित करण्यात आले. नमस्कार, मी राहुल कोताळे, तहसीलदार सिन्नर. आज 1 ऑगस्ट महसूल दिन. आज मला सन्माननीय विभागीय आयुक्त नाशिक विभाग तसेच सन्माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्या हस्ते उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे. खरं तर माननीय विभागीय आयुक्त कार्यालयाने आयोजित केलेले विविध प्रशिक्षण वर्ग आणि माननीय जिल्हाधिकारी नाशिक तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांनी केलेलं वेळोवेळी मार्गदर्शन यामुळे महसूल प्रशासनाचा दर्जा निश्चितच सुधारलेला आहे आणि लोकहितोपयोगी किंवा लोकांशी संबंधित जी काही कामं आम्ही पार पाडतो त्याचा दर्जा निश्चितच सुधारलेला आहे. आजचा हा मला मिळालेला सन्मान माझ्या तालुक्यातील सर्व नायब तहसीलदार तलाठी मंडळाधिकारी आणि कार्यालयीन कर्मचारी यांचा हा सन्मान आहे. या सन्मानाबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना पठारे, उपविभागीय अधिकारी निफाड. आज महसूल दिन, सर्वप्रथम महसूल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून माननीय जिल्हाधिकारी सरांनी माझी निवड केली तर हा मला वाटतंय हा माझा प्रातिनिधिक स्वरूपाचा सन्मान आहे. कारण आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सगळेच अगदी उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत. मी या जिल्ह्यामध्ये रुजू झाले ॲज अ एसडीओ निफाड म्हणून. त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये विधानसभा, लोकसभा, दुष्काळ, पूर अशा वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागला. अशा वेळेस वरिष्ठांचे अगदी मार्गदर्शन अमूल्य मिळाले. माझ्याकडे ओझर विमानतळ असल्यामुळे मला अतिमहत्वाच्या व्यक्तींचा प्रोटोकॉल हा नेहमी करावा लागला. माननीय पंतप्रधान महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय राज्यपाल महोदय, माननीय राष्ट्रपती महोदय अशा सर्वच व्यक्तींचा राजशिष्टाचार हा यशस्वीपणे पार पाडता आला. त्याचप्रमाणे जर बघितलं मागील वर्षामध्ये तर 450 अपील केसेस जे की एसडीओ यांचं महत्वाचं काम असतं त्या आमच्या उपविभागातून निकाली काढण्यात आल्या. अशा रीतीने एक 3-3.5 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळ्या व्ह्यूने जे सब डिव्हिजन आहे इथे एक व्हरायटी आहे कामाची ते व्यवस्थितपणे टॅकल करण्याचा प्रयत्न मी केला. त्यासाठी मला वरिष्ठांची वेळोवेळी खूप मार्गदर्शन मिळाले. आजच्या महसूल दिनाला पुनश्चा एकदा शुभेच्छा देते. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी अक्षय गायकवाड, सिन्नर. 24 फास्ट न्यूज.